नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। कोकण मध्य महाराष्ट्रात विदर्भात पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला इशारा। मित्रांनो, नवीन अपडेट आहे, कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओ चालू करूया। कोकण मध्य महाराष्ट्रात विदर्भात पावसाचा अंदाज, ढगाळ हवामान होत असल्याने राज्यात 2 ते 3 दिवसापासून गारठा काहीसा कमी झाला आहे। यातच अरबी समुद्रानं होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज, तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबरच्या सुरुवातीला दक्षिणेकडील समुद्रकाठी चक्रीवादळाची साखळी तयार झाली। एकोपाठोपाठ आलेल्या गती निवार आणि बुरुई चक्रीवादळानंतर आता अरबी समुद्राच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे। तर अफगाणिस्तान आणि परिसरावर आलेल्या पश्चिमी चक्री वातामुळे हिमालयाच्या पायथ्यालगाच्या भागात हिमवृष्टी होत आहे। पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली राज्यातही पाऊस पडत आहे। मध्य महाराष्ट्र व आणि परिसर चक्रीकार वारे वाहत आहे। अरबी समुद्रावरून बाष्पाचे पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान तयार झाले आहे। जमिनी लगत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही भागात हवेत गारठा वाढला आहे। यातच उत्तरेकडून येणारे वाहणारे थंडे समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त उष्ण वाऱ्याचा संगम होऊन उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून आलेला आहे। दरम्यान शनिवारी दिनांक 11 सकाळपासूनच कोकण राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे। सोमवारपर्यंत म्हणजेच तारीख 14 या तारखेला कोकणमध्ये महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर विदर्भात पावसाची शक्यता असून मंगळवारपासून दिनांक 15 विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे। त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान आणि गारपीटीची शक्यता, द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झालेली आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। ढगाळ हवामान होत असल्याने राज्यात 2 ते 3 दिवसापासून गारठा हा काहीसा कमी झाला आहे, पण यातच अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकणमध्ये महाराष्ट्रात आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज, तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे, असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हवामान विभागाने वर्तवला आहे अंदाज, ढगाळ हवामान आणि गारपीटीच्या शक्यतेमुळे द्राक्ष बागायतदार आणि शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झालेली दिसून येत आहे। जर तुम्हाला शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।